नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र। श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र। नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी। जिल्ह्यातल्या विविध विकास कामांचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण। कोरोनामुळे बंद असलेल्या जिल्ह्यातल्या शाळा पुन्हा सुरू आणि जिल्ह्यात ई पीक पाहणीला वाढता प्रतिसाद। या होत्या गेल्या महिनाभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी। या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे नाशिक जिल्ह्याचे वार्ताहर संजय पाठक। नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढू लागला आहे। यंदा नोव्हेंबर महिन्यातच थंडी जाणवू लागली असून पारा 12 अंश सेल्सिअस पर्यंत खाली उतरला आहे। थंडी वाढताच नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी सुरू केली आहे। ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे त्यांनी गहू हरभरा पिकाच्या पेरणीला सुरुवात केली आहे। रब्बीच्या 1,12,779 हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे 2,000 हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे। रब्बी हंगामासाठी कृषी विभागाच्या वतीनं शेतकऱ्यांना अनुदानित गहू आणि हरभऱ्याचे प्रमाणित बियाणे दिले जात आहे। यात जिल्ह्यात गव्हाचे 3,290 क्विंटल तर हरभऱ्याचे 45 क्विंटल बियाणे उपलब्ध झालं आहे। नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या आता 500 आत आली आहे। सध्या नाशिक महापालिका हद्दीत 210 तर मालेगाव महापालिका क्षेत्रात अवघे 8 रुग्ण उपचार घेत आहेत। उर्वरित रुग्ण जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आहेत। जिल्ह्यात आतापर्यंत 4,02,230 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत। जिल्ह्यातील कोरोनामुक्तीचं प्रमाण 97.78% इतकं आहे। नाशिक जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी राज्य शासनाने कार्यवाही सुरू केली आहे। नाशिक, पिंपळगाव, बसवंत, कळवण, घोटी, मनमाड, लासलगाव, चांदवड अशा 14 प्रमुख बाजार समित्या आहेत। यातील बहुतांशी बाजार समित्यांची मुदत संपली आहे, मात्र त्यानंतरही त्यांना मुदतवाढ दिली जात होती। आता या बाजार समित्यांच्या प्रारूप मतदार याद्या 11 नोव्हेंबरला प्रसिद्ध झाल्या आहेत। अंतिम मतदार याद्या 6 डिसेंबरला प्रसिद्ध होणार आहेत। नाशिक जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी घरघर दस्तक अभियान राबवण्यास प्रारंभ झाला आहे। त्र्यंबकेश्वर तालुक्यात या अभियानाचा शुभारंभ केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या हस्ते करण्यात आला। 18 वर्षापुढील 51 लाख नागरिक लसीकरणासाठी पात्र आहेत। त्यापैकी 35,48,000 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 13,52,000 इतकी आहे। जिल्ह्यात अद्याप 16 लाख नागरिकांनी पहिला डोसही घेतलेला नाही, त्यामुळे व्यापक मोहीम सुरू असली तरी पहिला डोस न घेणाऱ्या नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ दिला जाणार नाही असा इशारा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे। नाशिक जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप यंदाच्या हंगामात सुरू झाले आहे। सटाणा तालुक्यातील वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। याशिवाय कादवा सहकारी साखर कारखाना आणि रानवड सहकारी साखर कारखाना यांचे गळीत हंगामही सुरू झाले आहेत। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची सूत्रे लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर यांनी स्वीकारली आहेत। आरोग्य विद्यापीठाच्या माध्यमातून काम करताना संशोधनावर भर देण्यात येईल, तसंच विद्यापीठाचे व्हिजन डॉक्युमेंट बनवण्यात येईल असं त्यांनी सूत्र स्वीकारल्यानंतर सांगितलं। विद्यापीठाच्या वतीनं मिश्र चिकित्सा प्रणाली अभ्यासक्रम देखील सुरू करण्यात येणार आहे असंही त्यांनी सांगितलं। नाशिक जिल्ह्यात गुलाब चक्रीवादळ आणि अतिवृष्टीचा फटका बसलेल्या 1,14,889 शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत 72,88,00,000 रुपयांची रक्कम जमा झाली आहे। सर्वाधिक नुकसान झालेल्या मालेगाव तालुक्यात 42,62,28,000 रुपयांचा निधी मिळाला आहे। यातील 19,58,21,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत। नाशिकमध्ये होणाऱ्या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। नाशिकच्या भुजबळ नॉलेज सिटीच्या आवारात येत्या 3 ते 5 डिसेंबर दरम्यान हे संमेलन होणार आहे। म्हणजेच 4 आणि 5 डिसेंबर रोजी नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या प्रांगणात विद्रोही साहित्य संमेलन होणार आहे, त्याचीही तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाच्या वतीनं नॅशनल अर्बन ट्रान्सपोर्ट पॉलिसी अंतर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल नाशिक महापालिकेला अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन अर्बन ट्रान्सपोर्ट हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते हा पुरस्कार नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव आणि सिटीलिंक या महापालिकेच्या बस सेवेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी चव्हाणके यांनी स्वीकारला। गेल्या 8 जुलैपासून नाशिक महापालिकेने सिटीलिंक ही शहर बस वाहतूक सुरू केली आहे। याबरोबरच नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं। हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं।